एक लक्षात ठेवा, गेल्या अनेक वर्षापासून चाललेली ही चळवळ खऱ्या अर्थानं त्यांना आज न्याय मिळाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आदरणीय मनोज अराने पाटलांनी ही चळवळ खऱ्या अर्थानं उभी केली या महाराष्ट्रामध्ये, आणि लाखो मराठा समाजाचे युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं हे आंदोलन आज यशस्वी झाले. परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्यामुळे हा निर्णय होऊ शकला. लाखो लोकांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिसून आलेली आहे. मग कुणबीचे दाखले देत असताना सगळे सोयऱ्यांना देखील या दाखल्याच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम राज्य शासनाने करण्याचा संकल्प केलेला आहे, आणि आम्हाला याचा आनंद निश्चितपणे. या ठिकाणी राष्ट्रवादी पुणे शहर काँग्रेसने या ठिकाणी जल्लोष केलेलाच आहे, आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की विशिष्ट म्हणजे मराठा समाजामध्ये मी जरी असलो तरी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असतो. परंतु एखाद्या समाजावरती जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम देखील आपण आपल्या जीवनामध्ये करणं हे गरजेचं आहे. कारण की आत्तापर्यंत मराठा समाजामधले युवक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना खूप अन्यायाला सामोरं जावं लागलेलं लक्षात घ्या. म्हणजे शिक्षण असून देखील, त्यांची पात्रता असून देखील त्यांना पदोन्नती कधीच मिळाली नाही. त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर त्यांना कुठेतरी ह्या भूमिकेमुळे एक चांगला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतलेली आहे. मी राज्य शासनाचं मनापासून अभिनंदन करतो, आणि मनोज अराने पाटलांना देखील या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक साधा माणूस, एक शेतकरी कुटुंबातला माणूस आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाच्या माध्यमातून काय करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला त्यांनी दाखवून दिले. धन्यवाद.